गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काल रात्री बोनफायर केला, बोनफायर करून नंतर ना स्वयंपाक केला, स्वयंपाक करून जेवण वगैरे केलं. रात्रीचे 12 वाजले झोपायला आणि 12 वाजल्यामुळे तसंच झोपलो. आता डे 2 चालू झालाय. बघा आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे. आणि हे आपले मित्र पण आले, कालचे पहिले मित्र जे झाले हेच झाले हे दोघं जण. त्यानंतर बाकीचे आता आतमध्ये झालेत मित्र. श्री गणेश म्हणून एकटा आहे, त्यानंतर डुग्गू म्हणून एक आहे, अभय म्हणून एकटा आहे, त्यानंतर लॉरेन्स म्हणून एकटा आहे. या सगळ्या अनोळखी लोकांसोबत आता 7 दिवस घालवायचे आहेत पुढचे मला आणि बनसोडेला. स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी शेअरिंग मध्ये होणार आहेत, सर्व गोष्टी करायच्या आहेत. प्रसन्न वातावरणासाठी स्वर्ग आहे स्वर्ग. एकंदरीत स्वर्गामध्ये आलोय की काय असं वाटतंय, कारण एवढं चांगलं वातावरण आहे, चारही बाजूने हिरवळ आहे. आता रेकॉर्डिंग चालू आहे, फक्त नेटवर्क 0 आहे, 0 काही सुद्धा नेटवर्क नाहीये. फोन करण्यासाठी म्हणा किंवा काय पाठवण्यासाठी सुद्धा थोडा सुद्धा नेटवर्क नाहीये, त्यामुळे जगता येईल असं वाटतं इकडे जरा. कारण काल म्हणल्याप्रमाणे खाली जमीन आहे, वरी आकाश आहे आणि आतमध्ये समाधान मिळेल किंवा समाधानी राहण्यासाठी आजचा दिवस राहील. सो सकाळ झाली, नाश्त्याची व्यवस्था करूयात. आता नाश्त्याची व्यवस्था सुरू होईल आणि नाश्ता सर्वांनी मिळूनच करायचा आहे. पोह्या चालू आहेत आतमध्ये, मी तेवढंच जरा बाहेर आलोय आपल्या मित्रांना भेटायला, नवीन मित्रांना, त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी इकडे दाखवायला तुम्हाला. सो नंतर जाऊयात ह्यांच्यासोबत कॉफी काढायला, की कॉफी कशी असते ऍक्च्युअलमध्ये ते तुम्हाला नक्की दाखवेन. सो फायनली आता निघालोय कॉफी काढायला. खूप छान मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि सगळे खूप एन्जॉय करतायत. सगळे इथलं सगळं ऍटमॉस्फिअर पण खूप छान आहे, सगळे खूप हेल्पफुल आहेत. आणि आता आम्ही जातो आमच्या पहिल्या सेशनला, पहिलं व्हॉलंटिअरिंगचं आमचं जे काम आहे जे कॉफी पिकिंगचं आहे, तर आम्ही तिकडे जातो आणि कॉफी जमा करणार आहे. तर तुम्हाला तो एक्सपिरियन्सही आम्ही दाखवू आणि दाखवूयात की कशाप्रकारे कॉफी कलेक्ट केली जाते झाडांमधून आणि नेमकं काय असते कॉफी जी घरात बसून पिताय व्यवस्थित, ती खरी कॉफी काय असते, झाडांवरची जे बेरीज काय असतात ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू आणि कशी कॉफी काढली जाते आणि त्याचं प्रोसेसिंग करून आपण घरामध्ये आरामात बसून एका कपमध्ये घेऊन पितोय ती कॉफी, त्या कॉफीच्या मागची मेहनत किती आहे हे तुम्हाला आजपासून कळेल. सो जाऊया डायरेक्ट जंगलामध्ये, भेटूया तिकडे. हे आपलं सिदरबाग इस्टेट. ओके ठीक आहे. आणि जवळजवळ कॉफीच्या मळ्या, कॉफीच्या मळ्याच्या जवळ आलोय, जरा चौकशी चालू आहे. वातावरण बघा, वातावरण कसलं आहे, वातावरण एकदम असं काय म्हणते ती स्वर्गात, हो स्वर्ग. पाण्याचा खळखळाटाचा आवाज येतोय, दाखवतो थांबा तुम्हाला. पाणी पाणी कसलं असतंय इथल्या, स्प्रिंग्स आहेत म्हणले सांगितलेलं. पाणी आणि हे आलं पाणी, तिकडं स्ट्रीम आहेत वाटतं त्या साईडला झरे. हे आली टीम, किरण, लॉरेन्स, गणेश आणि महिपाल, ही आपली टीम. व्हिडिओ चालू आहे. गणेश काय म्हणताय आमच्यासाठी, काय सूचना वगैरे? सूचना हे आहे की दिवसाला जेव्हा ऊन आलं की ऊन घ्यायला पाहिजे आणि व्हायटमिन डी पाहिजे, तर एक चांगला निंबूचा रस टाकून, निंबू पाणी नाही तर पंपळ मूस खायला पाहिजे.
when you get vitamin C, you'll get vitamin D. Then cherry picking is very easy pickings. म्हणजे अंगात ताकद असली तरच सगळं शक्य आहे. एक नंबर. आणि विशेष म्हणजे आम्हाला गणेश इथं मराठी भेटला. गणेशला मराठी येते, बाकीच्यांना येत नाही. आणि लॉरेन्सला थोडी थोडीफार मराठी येते. माझी पहिली आई पाळणा घरात होती, म्हणून मराठीत शिकली. आणि हे बघा कॉफी. आता आपल्याला हेच काम करायचंय थोडे दिवस. ही आपली कॉफी आहे, खरी कॉफी, ओरिजिनल कॉफी. आपण चाललोय आपल्या कामाच्या जागी. आपला ड्राइंग यार्ड आहे. हा हा. तर आपण जेव्हा आमचं काम संपणार तर जेवढे चेरी पिकिंग आहे इकडे वजन होतो, तो वेइंग स्केल आहे आणि तो एक फॅक्टरनी मल्टीप्लाय होतो. छोटे छोटे मग ते फॅक्टरनी मल्टीप्लाय केल्यानंतर गनी बॅग्सचे पण वेट मायनस करतात आणि मग असं पसरतात. हा रोबस्टा 7 ते 10 दिवस ड्राइंगला जातो आणि डेली त्याला आम्ही टर्न करत राहतात ताकी सगळ्या साईडला फुल टोटल साईडला त्याला ऊन भेटेल. आणि मग एक टेस्ट आहे, तो टेस्ट साठी आपल्याकडे ए मैपल ड्रॉप टेस्टिंग जसा वाला किधर गया. अच्छा तिकडे जाऊया आपण. चालेल. तर काय करतात, आम्ही वेगळ्या वेगळ्या भागांनी जाऊन चार चार तुकडं उचलतात आणि त्याला 20 केजीचा कंटेनर आहे तो 18 केजी आहे. तर मग उन्हात सुकवायचं बंद करता. म्हणजे तो एक ओल्ड मेथड आहे चेक करायला की कॉफी मध्ये 10 to 12% मॉइश्चर कंटेंट मेंटेन करायला. तर समजा तो 18 केजी झाला तर मग हा जातो पल्पिंगला. तो हा आहे. याच्यात हा एकदम ओल्ड मेथड आहे, याच्यात भरून टाकतो. तर बेसिकली वेट रिड्यूस होतो याचा. वेट रिड्यूस झाला म्हणजे आम्हाला एक क्रूड वे मध्ये समजतो मॉइश्चर लेवल कमी झाला की नाही. त्याच्यानंतर तो पल्पिंगला जातो. पल्पिंगला गेल्यानंतर तो असा दिसतो आणि याचा सीड काढला, याचा पण एक स्किन आहे आउटर लेअर, तो काढल्यानंतर होतो कॉफी बीन. तो एवढा बारीक दिसतो. म्हणजे ह्याच्या मागची मेहनत किती आहे हे बघण्यासारखं आहे. भरपूर मेहनत आहे. हा आपला कॉफी पिन रोबस्टा. हा छोटा आहे, अरेबिका थोडा मोठा असतो. अरेबिका एक झाड कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 किलो देतो. रोबस्टा तुम्हाला 15 ते 20 केजी देईल एक झाड डेली. ऍक्च्युली मी चुकीचं बोललो, तो झाड नाही प्लांटच आहे. इट्स नॉट अ ट्री बट इट लुक्स लाईक अ ट्री. आणि गंमत काय माहितीये का, आम्हाला आमचा जिओलॉजिकल रॉक सापडला. हा क्वार्ट्झाइट आहे. क्वार्ट्झाइट आहे. हा क्वार्ट्झाइट आहे. वेस्टर्न रिजन मध्ये कॉमन आहे ना. क्वार्ट्झ कॉमन आहे, पण कसं आहे माहितीये का, काही भागामध्ये मिळणं जरा पॉसिबिलिटीज कमी असतात. आमच्या भागामध्ये मिळत नाहीत जास्त, त्यामुळे घेतला सॅम्पल एक. थँक्यू. एक कलेक्शन. आता ऍक्च्युअल कामाला सुरुवात करूयात. हाय अरेबिका. हे बघ, याचा लीफ पण स्मॉल आहे, टेक्स्चर बघ कसं आहे त्याचा. बघ लीफ केवढा मोठा. तो आता आणखीन बडिंग स्टेज मध्ये हा याचा आणखीन मोठा होतो. हा आता रोबस्टा सगळा दिसतोय छोटासा. देन यू विल फाइंड अ लॉट ऑफ सिल्वर ओक हियर. सिल्वर ओक लार्जली दे आर युजली द कल्चर इन साऊथ इज दे ग्रो अरेकनट अँड दे पुट पेपर ऑन इट. देअर दे आर युझिंग सिल्वर ओक ऑल्सो. आणि इकडचे पेपर भरपूर वरती जातात. इकडे लोक जास्त नर्सरीमधून नाही घेत, जे खालची क्रिपर्स आहेत त्याला काढून ट्रान्सप्लांट करतात. मला माहीत नाही त्याचं प्रायमरी सेकंडरी टर्शरी रूट. ओके. आणि रूट ज्याला भार येतात त्याला काय बोलतात.
which look like buds, which can be grafted or grown. नॅचरली फॉर्म्ड गली प्लग्स आहेत. हा, गली प्लग मध्ये आम्ही बसून फुल थंड होऊन पाणी ते डुबकी मारून बाहेर येतो. मस्त पैकी बाती पुढे पण एक चांगला बंद झालाय, नॅचरल बंद, चांगला फ्लो आहे पाणीचा तिकडे. इकडे एक लेबर क्वार्टर्स आहे लेफ्टला, काउंटर आहे. हा इमिजिएटली जातो पल्पिंगला, कारण हा सॉफ्ट आहे. खाऊ शकतोस तू थोडी? ठीक आहे, नीट वन खाऊ शकतो. हा हा, खाऊन बघ. इफ यू वॉन्ट टू ईट. कसं आहे? मस्त. आणि थोडस स्वीट आहे. काढलं तर बी नेल हातात. हो, आणि मग तू सुकवला जातो. कॉफी, कॉफीच्या मळ्यातूनच फिरतोय. कॉफीचे मळे आहेत सगळे. लय मेहनत असते प्रत्येक गोष्टीला. आम्ही काय शिकवतो? असं पर्यावरण शिकवतो, शिकवतो. आभाय पर्यावरणाबद्दल खूप रुची ठेवतोय, है ना? ऍक्टिव्हिस्ट आहे. आरे फॉरेस्ट मध्ये जेल मध्ये पण गेलेले साहेब आहेत. सगळ्यात मोठी भूमिका यांनी बचावली होती आरेच्या वेळेला. बहुत लोग है इसमें शामिल, बहुत लोग है. There is contribution of many, many, many people. So let's come back to the coffee estate. कॉफी कशी काढायची? आता जायचं ऍक्च्युअली आतमध्ये. माणसं चालली पता आहे का ना? विश्वजीत जाणार आहे कुठं? त्यांच्या अभय सोबत. मी जातो किरण सोबत. किरण, हम दोनों जाने वाले. हा किरण आहे, किरण सोबत चाललोय आपण. चलो किरण साहब. आणि हे डुगू डुगू व्हिडिओ. हॅलो, अशी मेहनत असतीये बॉस. बघा पोरगी बिचारी झाडावर बसली आहे. किती छान तरीके पिकिंग चालू आहे. हाय, हॅलो, हाऊ यू आर फिलिंग? This is awesome. I get to climb like not trees but then these bushes. How are you feeling? I am very energetic. Awesome. My all stress was gone. Oh, nice. Good. It is actually Marathi vlog, so I will speak in Marathi. Okay. So हे आहेत कॉफीचं मळ. आणि या प्रकारे पहिल्यांदा स्लोपच्या अपोजिटला आपल्याला अशा ताडपत्र्या बांधून घ्याव्या लागतात. हे तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. आणि जेणेकरून आपली बेरीज खाली जाणार नाही. एक प्रत्येक बेरी ही महत्वाची आहे. ही कॉफी आहे बरं का? कॉफी. सो ह्या कॉफी नंबर वन कॉफी. हा, नंबर वन कॉफी आहे. आणि हीच कॉफी प्रोसेस होऊन झाल्यानंतर सर्व आपण घरात बसून आरामात पितो. बरोबर काय? आणि हिथं आल्यावर काय स्वर्गात आल्यासारखं आहे. स्वर्ग
आणि ही डुगो आहे लॉरेन्स आहे, लॉरेन्सला सुद्धा मराठी येते. हा थोडंफार येते, येते थोडंफार नाही खूप सारं आणि सुंदर मराठी बोलतोय लॉरेन्स सुद्धा. ही आपली मराठी कशी सोलापुरी मराठी आहे. सो ही डुगो आहे. मुझे वो सब गाना आती है, मतलब साजना टे 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 टे. कौन सा गाना है मराठी वाला? मराठी वाला गाने गाने भी सुनते हो आप? बस एक दोस्त थी मेरी मराठी, वो पता भुसावल से थी. हाँ हाँ. तो वो हमेशा ये गाना बजाते रहती थी. हाँ हाँ. तो इसीलिए तो ऐसी आदत हो चुकी थी. ओके बनसोडे त्यांनी थोड़ा सा ब्रेक घेतलाय, वॉटर ब्रेक वगैरे वगैरे. तो बघूयात बनसोडे कडे जाऊयात काय म्हणतंय बघूयात. आणि हे असं डोंगर असतंय बरं का, हे चढत जाण्यास थोडं कष्टाचं आहे, हे असं स्लोप आहे. आम्ही पण ब्रेक घेतलाय त्यामुळं ब्लॉग शूट करतोय. मी सुद्धा झाडावर चढू चढू काढल्यात बरं का बेअरेज. ओके समाधान आहे 7 दिवसाचं. आज पहिला दिवस आहे, वेगवेगळ्या गोष्टी करतोय आम्ही. आणि तिकडं ब्रेक घेतलेले पोर आहेत तुम्हाला दिसायला लागलंय नाही माहीत नाही, पण मी जरा झूम करून दाखवतो पाय दिसतील. ते पोरं बसलेत तिथं, त्यांचा ब्रेक चालू आहे. ओके असं चालू आहे दिवस. नाश्ता बिश्टा करून झाल्यानंतर ना आता एक छोटासा ब्रेक घेतलाय कंटिन्युअसली काम करून झाल्यानंतर. मस्त मस्त दिवस चाललाय. आम्ही सुद्धा एक छोटासा ब्रेक घेतो. पंपोल मोस मोसंबी आणि लिंबाचं कॉम्बिनेशन. मीठ मीठ आणलं? मीठ मीठ नाही आणलं कोणी.